योम्य काय करते? हे कडुलिंबाचा पाला आहे, टायगरच्या अंगाला खाज सुटते ना, म्हणून कडुलिंबाचा पाला पाण्यामध्ये उकळवणार आणि मग ते पाणी थंड करून नंतर त्याच्याने त्याला आंघोळ घालणार. आंघोळ म्हणजे साबण नाही लावणार, फक्त या पाण्यामध्ये अजून थोडं पाणी मिक्स करून तो भिजेल इतका पाणी मिक्स करणार आणि त्या पाण्याने त्याला पूर्ण भिजवणार आणि मग स्वच्छ पुसून घेणार. कारण कडुलिंब हा कसा कडू असतो ना, आणि आयुर्वेदिक. अँटीबॅक्टेरिया असतात त्याच्यामध्ये आणि आयुर्वेदिक आहे, त्यामुळे त्याला आम्ही असा प्रयोग करतोय. म्हणजे डॉक्टरांनी सांगितलंय, डॉक्टर बोलले की असं करा तुम्ही, त्याच्या अंगाला खूप खाज सुटते. आता गर्मी पण थोडी चालू आहे, त्यामुळे पाऊस संपलाय, गर्मी चालू झाली, म्हणून आता हा प्रयोग करून बघू. त्याने जरा खूपच खाज यायला लागले आणि खाजून खाजून त्यांनी त्याच्या अंगाला सगळी दात लागलेले आहेत एका ठिकाणी पोटाला, तर ती खाजून त्याची जखम झाली. म्हणून हा प्रयोग करते. आता हा पाणी चांगलं उकळवून घेणार मी. आता आता गरम करायला ठेवलंय. आता आंघोळ करताना दाखवू राहिले. हा, आता आंघोळ करताना तुम्हाला दाखवते कसं करतो. शॅम्पू लावून ना, त्याला शॅम्पू बदललेला आम्ही, जरा मध्ये एक शॅम्पू बदलला, त्याच्याने बहुतेक त्याला असं झालेलं आहे. त्याच्याने त्याला डँड्रफ व्हायला लागलं, म्हणून खाज येते. कारण ऑइल संपलंय त्याच्या शरीरातलं सगळं. त्या शॅम्पूनी बरोबर नव्हता तो शॅम्पू, मी ऑनलाईन मागवलेला पण बरोबर नव्हता, नीमचाच होता पण त्याच्याने काय झालं तो मॅच नाही झाला. आम्ही शॅम्पू बदलल्यामुळे हे असं झालं. तुम्ही विचार म्हणजे टायगरच्या पोटाला काय झाले ताई, तर पोटाला त्याचाच दात लागला, त्याला खाज येते ना अंगाला, खाजून त्यांनी तसं करून घेऊ. आणि आई पण आले. आई आले, आईनं वाटलं की टायगरला काय झालं, तर ते वरच्या घ्यायचा ज्यूस करायचा, म्हणजे रस करायचा ते चेचून किंवा मिक्सरला, आणि तो चोळायचा. आता तो चोळायला एवढं हे नाही, कारण तो थांबत नाही एवढं वेळ, थांबणार पण नाही. आणि पूर्ण त्याचा तो एक किती मोठा आहे, तुझ्या कुठं कुठं तो वाढणार. आई आम्हाला सांगत होता, म्हटलं नको आता आपण उकळवून ते पाणी त्याच्या अंगावर टाकून साबण नाही लावतो, त्याच पाणी नंतर अंग स्वच्छ पुसून घ्यायचं. आणि तो झोपला आता एसी मध्ये. ही बघतोय बघतोय मग काहीतरी माझ्यावर प्रयोग करणार आहे लोक. बघतोय चहा एसी लावले ना, चांगला झोपला बघा, कसा बघा त्याचा झोपला बघा, बघा या खुडीचं बघा, आलं बघायला जाईल. जर्मन शेपर्ड बाबा. आई घाबरली. मग उकळलेलं पाणी इथं कुठे ठेवायचं, बाहेर पंख्या खाली ठेवायचं. जरा गार होऊ दे, थंड झाल्याच्या नंतर हे करा. एकदम गार होऊ दे, पंख लावते मी. पूर्ण थंड पूर्ण थंड झाल्याच्या नंतर हे कर. गरम होतो नको ना, तिथे केस काढशील सगळी, टकलं करशील त्याला. हे पाणी हे बघ किती हिरवं हिरवं झालंय बघा. पाला काढला का रे सगळा? हा. आणि टायगर बसलाय आता इथं. टायगरला आता या पाण्याने मस्त धुवून काढायचं. चला चल तागुली नाव नाव कलायला, चला या. आता गोरा गोला होणार, माझा तागू कालू आहे ना, कालू तागू गोलू गोलू होणार. चला चला बघा बघा बाळ. हो लगेच आलं यार, आंघोळ करायचं म्हटलं तर लगेच आलं. एसी लावले ना, एसीच्या हवेमध्ये मस्त त्याला गारगार वाटत. दादा त्याला मस्त भीकी या पाण्याने ओलं करणार. खाली बस बाबू, खाली बस, पहिले भिजून घे सगळा. हा पहिले पाण्याने मस्त भिजून घेणार. इकडे 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 या, मी इकडे जाते. हा बाबू, बापरे काय गरम होतंय. ती जखम चांगली त्याची धुवून घे, चांगली सुकत आली तशी. पण आम्हाला कसं जरा जरी काय असलं ना टायगरच्या बाबतीत, आम्ही असा होता आम्हाला की कधी बरा होतो तो पटकन. आम्ही म्हणजे एका दिवसातच बरा झाला पाहिजे असं आमचं दादाचं म्हणणं आहे. हा लगेच त्याला काय ना काय उपचार चालू होतात त्याचे, फटाफट फटाफट डॉक्टरी चालू होती त्याची. मग त्याला जरा पण दम निघत नाही. टायगर जरा जरी आजारी असला ना काही झालं की त्याला लगेच
फटाफट फटाफट काय काय उपचार चालू करत बसेल, औषध उपचार करेल, कुठं कुठं जाईल, डॉक्टरांकडे जाईल, सगळं औषधं लिहून आणल, काय काय त्याला लागतंय. असं टायगरच्या बाबतीत नो कॉम्प्रोमाइज आहे आमच्या घरात. सगळीच जण एकदम हे करतात, हे लाव ते लाव, एक एक हे करतात. बघितलं ना, आई आली, आईला माहिती पडलं टायगरला काय, साक्षीपाला घेऊन आली ना मागाशी कॉलेजवरून येताना. कडुलिंबाचं इथं झाड नाही आहे आमच्या इथं, लावलेलं झाड इथं, पण ते मागं घुशीनी ना तोडून टाकलं, त्या नारळाच्या बाटी लावलेलं मी घुशीनी ना, घुशी लय येते या साईडला, त्यामुळे ते नाही, ते एक लावणार आहे मी आता. साक्षीने पाला आणला, आईला माहिती पडलं, आई बोलली काय झालं टायगरला, आई आली धडपडत धडपडत उन्हात आणत, एवढं ऊन आहे ना, एवढं ऊन आहे बापरे, अजिबात हवा नाही आहे, इतकं ऊन आहे इथं. आता थंडी चालू होईलच थोड्या दिवसात दिवाळीनंतर, उन्हामुळं खूपच येत. आई आली लगेच बघायला टायगरला काय झालं, लगेच आईला वाटलं काय त्याचा ज्यूस वगैरे काढून अंगाला लावायचं, काय यांना काही कळणार नाही, म्हणून आई बोलते मी जाते आणि मी सांगते. शेपूट पण धू चांगली धू चालू सगळं. टायगरच्या पाठीमागे कशी रे केसं गोरी गोरी आहेत सगळी, पायाच्या शेपटीच्या खाली सर्वांची अशीच असतात आहे ना जमीन जर्मन शेपटची. आणि काय काय जर्मन शेपट बघ एकदम ब्राऊन असतात, हा हा एकदम बिस्किट कलर आहे टायगर आपला, नाही तर काय कायचं आहे ना ब्राऊन असतो, एकदम डार्क असतो. तसं माझ्या तागुडी थोडा लाईट आहे ना तागू, हे बाबल्या नको येऊ मायाकडे, मायाकडे नको बाबू थांब. तर मस्त मस्त आता हे कसं करू, आता ते तिकडे घे, तिकडे घे जरा, नाही तिकडे झटकलतो माझ्या अंगावर सगळं, लांगोळ करायचं झटक, हां झटक म्हटलं की लगेच झटकतो तेवढं बरोबर कळतंय. आता हे एकदम मस्त, त्याचे एकदम सगळं मुरलं पाहिजे पाणी. एसी चालू आहे, यामध्ये आवाज येईल तुम्हाला जरा गुरु 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 गुरु. एसीचा फॅन चालू आहे ना इकडे बाहेर, एवढ्या हळूहळू ओततोस. औषध आहे ना, औषध बनवलंय त्यांनी सकाळपासून, आंघोळ नाही केली त्याला आंघोळ घालायचे म्हणून. कडुनिंबाच्या पाल्याने आंघोळ टायगरला. कसं पाणी हिरवं हिरवं झालंय ना, हिरवं पिवळं झालंय. आता खाजणे येणार बाबूच्या, सतत आंघोळ घातल्यामुळे काय होतं त्यांच्या स्किनमधलं ऑइल आहे ना ते कमी होऊन जातं साबणाने ह्याच्याने शॅम्पूमुळं, म्हणून आता सतत आंघोळ आम्ही आता त्याला घालणारच नाही. त्या शॅम्पूने सगळा इश्यू झाला, तो ऑनलाईन मागवला ना तो व्यवस्थित नव्हता, मी दिला फेकून तो शॅम्पू. मला वाटलं चांगला आहे, मोठी बॉटल होती चांगली 1 लिटरची. डोळ्यात जाऊ देऊ नको नाही तर झोंबल. एक जण मला काय कमेंट आलेली माहिती आहे का समीर, म्हणतात कुत्रा पाळलंय पण कुत्र्याची पोट्टी काढून दाखवा तर आम्ही मानतो तुम्हाला. आता काय सांगायचं आहे ना, आपण पोट्टी काढतो किती काय काय करतो, तिची त्याची वोमेंट काढतो किती, व्हिडिओ पण बनवलेला मी त्यांना पाठवली लिंक, म्हटलं ही लिंक बघा, हा व्हिडिओ पाहा तुम्ही, मग तुम्हाला सगळं समजून येईल. आता व्हिडिओ पूर्ण बघत नाहीत काय नाही आणि काय पण नुसतं लगेच कमेंट करतात कुत्र्याची पोट्टी काढा. आता कुत्रा आहे 2.5 वर्ष झाले, त्याची पोट्टी काढल्याशिवाय आहे का तो, कधीतरी घरामध्ये त्यांनी पोट्टी केलीच असेल ना लहानपणी तरी. लहानपणी एकदाच केलेली, आणलेली त्याच दिवशी फक्त तेवढीच, त्याच्यानंतर बाहेर. अरे त्या हां, आणि रात्री तर बघितलंस ना तुम्हाला कसा उठवत होता रात्री टायगरचं तुम्हाला खरं सांगते. तर रात्री काय झालं माहितीये का, टायगरला ना पोट्टी आली हा, आणि 3:30 वाजता 3:25 वाजता तर तरी काय करावं टायगरने, मला उठवत बसल्या असं बेडवरती, टायगर तिकडे सरक बाळा. तर तो मला ना असं उठवत होता, उठवतोय मला, पहिले सुमितला उठवलं, तर सुमितने त्याला इकडे गार्डनमध्ये आणलं, तर गार्डनमध्ये शाळा किती येतो, गार्डनमध्ये अजिबात काय कृषी करणार नाही, तू करणार नाही काही नाही, त्याला माहिती ते झाडं लावली आहेत, मम्माची झाडं आहेत, अजिबात काय हे करायला नको, इथं घाणतून करायला नको. मग त्यांनी पुन्हा मला 3:30 वाजता उठवलं, आणि मला उठवलं, एकदा उठवलं तर मला वाटलं मी झोपीत होती, मी काय एवढं लक्ष दिलं नाही, नंतर परत उठवायला लागलं. मग त्याला घेतलं मी, दरवाजा उघडला, असं बाहेर गेला पळत पटकन आणि जाऊन तिथे शिकवून आला.
जेवढा हुशार माझा टायगर आहे आणि त्याची कॉटी काढायला तर काढेलच, तो मुलगाच आहे माझा, तो काही हे नाही आहे, लोक नाही आहे कोण, तर असं म्हणजे असे कमेंट येतात एक ना एक, असे चालूच असतात रोज काही ना काय, तर किती सरांना उत्तर देत राहायचं नाही लक्ष देत मी, पण पण तुम्हाला पण सांगते असे येतात कमेंट, कारण मी सर्व गोष्टी तुम्हाला शेअर करत असते म्हणून सांगते, असे काही लोक असतात पोटी काढा त्याची, हे करा ते करा, करणारच आहे, त्याला मी पाळले माझ्या मुलाचा मरण त्याला मी समजते, त्याला मी करणारच, त्याचं सगळी घाण गुण जी असेल ती करणार, आम्हाला अजिबात घाण वाटत नाही. मागं माझ्या दादानी बघा त्याची ओढी जरी तो घरात त्यांनी उलटी केली, नुकतं जेवलं तरी पण त्यांनी तो काढली, मी त्याचा व्हिडिओ बनवून दाखवला, म्हटलं बघू दे लोकांना पण की खरंच आपण नुसतं दिखावा करतो किंवा त्याची सेवा करतो का नाही ते पण त्यांना बघायला पाहिजे, दिसली पाहिजे ना, उगाच नाही तर लोकांना वाटत हे काय नुसतं व्हिडिओ बोलतो, एकजण म्हणतो तुमच्या काय तुमच्यामुळे नाही आम्ही लाईक करत, टायगरमुळे आम्ही तुम्ही व्हिडिओला लाईक, अरे कोणामुळे करा, तुम्हाला व्हिडिओ आवडला तर करा, नाही आवडला तर नका करू, आमची काय जबरदस्ती नाही, आम्ही मनोरंजनाचे व्हिडिओ बनवतो, तुम्हाला आवडत असेल तर पहा, नसेल आवडत तर नका पाहू, काय जबरदस्ती नाही आहे कोणाची, बस एवढंच. टायगरमुळे तुम्हाला प्रसिद्धी मिळाली, अरे हो मिळाली, मान्य आहे, मी कुठं नाही म्हणते, मी काय सगळं श्रेय मला घेते का, माझं राहणीमान कसं आहे, व्हिडिओमध्ये मी कशी येते, मी गाऊनवर असते, मला वेळही नसते माझा मेकअप करायला, काही काही बायका स्त्रिया तर लिपस्टिक लावतील, साड्या घालतील, ड्रेस घालतील, मला तेवढा वेळ पण नाही आहे, मी एक टायगर मला दाखवायचं नाही, मला टायगरला दाखवायचं आहे, टायगरची मुवमेंट काय असते व्हिडिओमध्ये ते तुम्ही बघा, टायगर काय करतो काय नाही करत ते बघा, एवढंच माझं दाखवण्याचा उद्देश असतोय. पण काय आता सांगणारे बघणारे बोलणारे कोणाच्या तोंडावर आपण हात ठेवू शकत नाही असं, आणि बाबल्याची बोलता बोलता इकडे आंघोळ झालेली आहे नाव नाव. हा दादानी मस्तपैकी आता कडू लिंबाच्या पाल्यानी धुतलंय त्याला, साबण वगैरे फेस काहीच केलेलं नाही, शॅम्पू पण लावलं नाही, आणि आता त्याला एक 20-25 दिवस तरी दादा आंघोळ नाही घालायच्या, आता फक्त पुसूनच घ्यायचं त्याला, ते पण शॅम्पू बिंपू नाही टाकायचं. हा दागुली हा मस्त वाटते ना तुला, थोडंसं कोमटच पाणी होता, एकदम गरम पण नाही कडकडीत पण नाही, त्यांनी गार करून घेतलंय, उकळवून मग पंख्याखाली एसी वगैरे लावून गार केलं आणि मग आता हे केलं. त्या दिवशी मारामाऱ्या केल्यात, मी सांगितलं नाही कोणाला, म्हटलं नको फ्रेंडला सांगायला, टायगर बोलला नको सांगू मम्मा फ्रेंडला, आहे ना दागुली मम्मा, हा त्याच्या रोजच मारामाऱ्या असतात, कारण टायगरलाही आता भाई होत चाललाय दिवसेंदिवस, मस्त आहे ना, दादाला भिजवून टाक सगळं 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 भिजव. नाही रे दादा झाली, बाहेर जातो ना या कुत्र्यांमध्ये सगळ्या बाहेरच्या, त्याचे फ्रेंड आहेत ना इथं बसलेले जातील बघा, इथं आता कुठे गेला हा, हे बघा गोऱ्या इथं झोपलं, गोऱ्या नाही गोरी आहे ही टायगरची मैत्रीण आणि गर्लफ्रेंड नाही आहे, चल टायगरची एवढीशी कुठे गर्लफ्रेंड, टायगर लाईन मारायचा माझ्या तिच्यावर, लाईन मारायची हा ती मारायची लाईन, इंग्लिश आहे हा, मस्त आहे हिरो, मस्त आहे बोलतो हिरो, हिरो सारखा दिसतोय उंच दिप्पाड आहे ना दागुडी, दागुडी माझा कोणालाच भाव देत नाही, दागुडी म्हणतो मम्मा त्या चांगल्या नाही आहेत, त्या फक्त माझ्या फ्रेंड आहेत गर्लफ्रेंड नाहीत, आहे ना त्या चांगल्या आहेत तशा, पण त्या घाणीत जातात घाणीत राहतात, आहे ना तागुडी. चला आता झाली तागुलीची नाव नाव, आता अंगा अंग पुसायचं पण थोडस झाडा अंगडाही देतो बघ कशा माझ्या बाबली, मस्त दादा छान छान वाटत आता आता ऊत येणार ना तू त्या, आता मग तुला पूस पूस ते बघ त्याला उच्च आता पूस जायचं घरात सोडू का रे तर पाणी नको मारायला, आता नाही पाणी मारायचं त्याच्यावर दुसरा नाही 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 एवढंच, आणि मग पुसायचं मग राहू, हा आता एवढंच जरा त्याला वितळू दे, नाही अरे ते काढून दे, पाला कशाला केलंय मग येड्या त्याच्यानंतर आंघोळ घालतात, चल आंघोळ घालायची हा तसंच ठेवायचं, अजिबात काय करणार नाही, आता दरवाजा उघडायची वाट बघतो नेऊ का, चल अजून झटणार झाय झालंय तसं, चल चल तू बघ आता जाऊन त्याच्यावर ओळख बसणार, हा आता पुसणार पुसणार स्वतःचा अंग स्वतः पुसून घेतोय, पुसा 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 या क्यात मस्त मस्त कसा पुसतोय बघा, एक साईड पुसली आणि इकडची, आता अगू इकडची, ए दादा पूस बोलते, आता कडुलिंबाच्या पाल्यानी आहे केलं पाण्याने, आता मग तू परत चांगलं साधं पाणी वाटायचं
येडा साधं पण नाही वाटायचं नाही मग सुमित दादा कॉलेजवरून आलाय त्याला गरम झालाय तो पण उघडा बसलाय दादा हाय कर हाय आई ना पण हाय यायला लागलं बघा आई पण हाय बोलतात बोलताना आई नाही येत आई नाही येत आईला चालायला येत नाही ना आई जास्त वर आहे ना आम्ही उंच ठिकाणी राहतो आई खालच्या ठिकाणी राहतात माईनं वर चढताना दम लागतो आई कधीतरी महिन्यातून बाय चान्स एकदा येतात नाही तर आम्ही जातोच खाली त्यांना भेटायला आहे ना आई मग फक्त सुमित जात नाही कारण सुमितला वेळ मिळत नाही समीर जातो टायगर पण पहिले जायचा आहे ना आई एकटाच यायचा ना एकटाच पण आता त्याला दम दिल्यापासून ना जरा जात नाही मैदान सोडून नाही तर पहिले मैदान सोडून पहिले खालचा घर गाठायचा डायरेक्ट खालच्या घरी खाली जातो आणि नीट येत नाही मारामाऱ्या करत येतो येत नाही मस्ती सगळ्यांना मारत मारत येतो सगळ्या कुत्र्यांना आपल्या एका कुत्र्यामुळं बाकीच्या कुत्र्यांना त्रास नको ना म्हणून आम्ही त्याला सोडतच नाही आता कसा बरं वाटतंय त्याला हा नाही एवढी नाही त्याने खाजून तेवढीशी केस काढलीत बाकी काय नाही ते स्प्रे मारलंय ना म्हणून ते पिवळं दिसतंय बरं वाटतंय पुसा म्हणतोय मला पुसा चला आता आम्ही चाललो जेवायला व्हिडिओ कसा वाटला हा बाय बाय करतोय टायगर पण बघा बाय 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 हा बघा टायगरचा बाय बघा बाय बाय आता आम्ही जेवतो आहे ना तुम्ही पण या जेवायला